शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जालन्याचे नेते अर्जुन खोतकर यांनी गेल्या 1.5 वर्षात लोकसभेसाठी तयारी केली होती, मात्र आता युतीची घोषणा झालेली आहे, त्यामुळे नेमकी अर्जुन खोतकर यांची काय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. खोतकर साहेब, आपण 1.5 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तयारी करत आहात, मात्र आता युती झालेली आहे, या युतीबाबत काय सांगतात? नाही, युतीचं स्वागत आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हा निर्णय घेतला, त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आणि खरं तर हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे, परंतु आम्ही कामाला लागलो होतो ही गोष्ट खरी आहे. खूप मेहनत घेतली, खूप कष्ट घेतले, ही खरे. मात्र आता काय भूमिका असेल, कारण तुम्ही रिंगणात आहात असं अनेक वेळा आपण जाहीर केलेलं आहे. रावसाहेबांना कुठल्याही पद्धतीत यावेळेस ज्यांना लोकसभा निवडून द्यायची नाही अशी देखील आपण भूमिका ठेवलेली आहे. हा, आता हे गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचा ज्यावेळेस युती होणारच नव्हती. आमच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव झाला होता की युती करायची नाही, परंतु आता शेवटी नेतृत्वाने युती केल्या म्हणल्यानंतर त्यावर काही टीका टिप्पणी करता येत नाही किंवा त्यावर काही बोलता येत नाही, त्यावर काही बोलणार बी नाही. त्याचं स्वागत मी या ठिकाणी करतो. परंतु हे गोष्ट खरी आहे की आम्ही खूप पुढे गेलो होतो. आता काय बोलायचं किंवा काय मांडायचं, कार्यकर्त्याशी कसं समोर जायचं, हा प्रश्न आमच्या समोरचा आहे. मी माननीय उद्धव साहेबांशी या विषयावर सविस्तर बोलणार आहे. चर्चेमध्ये नेमकी काय मागणी करणार आहात आपण? हा, मागणी तर माझी ही जागा, जालन्याची जागा ही 100% शिवसेनेची विजय होते. आणि मग या जागेवर तुम्ही राज्यामध्ये कुठं युती करता करा, परंतु या जागेपुरतं मोकळीक द्या, या ही जागा मैत्रीपूर्ण होऊन जाऊन द्या. म्हणजे तुम्ही अजून मैदानात आहात? हो, मी मैदान सोडलं नाही, मैदानात आहे. आणि मी आग्रह करणार आहे पक्षाला की ही जागा, एवढी जागा एक मैत्रीपूर्ण लढत होऊन द्या, कारण की माझंही मतदान तिथंच जाईल, तिथं माननीय उद्धवजी CM सांगतील तिथं. म्हणजे वेळप्रसंगी अपक्षही लढू शकता तुम्ही? हो, मी मैत्रीपूर्ण तुम्हाला म्हणतो. मी मैत्रीपूर्ण म्हणल्यानंतर निश्चितपणे माननीय उद्धवजी सांगतील तिथंच माझं मतदान जाईल. ते म्हणतील मोदीच्या बाजून हातवर करायचं, मोदीच्या बाजून हातवर करील. ते म्हणतील अजून कोणाच्या बाजून हातवर करायचं, तिथं हातवर करील. मात्र जर उद्धव साहेबांनी जर ह्या जागेबाबत जी पहिली भूमिका त्यांची आहे की भाजपालाच सोडलेली जागा आहे, त्याच भूमिकेवर जर कायम तिथे ठेवलं तर मग कार्यकर्त्यांचा नेमका काय सध्याचा कल आहे? नाही, मला खात्री आहे की माननीय उद्धव साहेब माझ्या माझ्या भावनेचा विचार या ठिकाणी करतील, माझ्या मागणीचा विचार करतील. शेवटी नेते आणि ते कार्यकर्त्यांचा विचार करत असतात. मात्र सध्या आता कार्यकर्त्यांची काय भावना आहे, कारण रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष आहेत, भाजपचे नेते आहेत, आणि ते तिथून स्वतः लोकसभा लढवत आले 4 वेळेस. अशा पद्धतीमध्ये जर ही जागा त्यांच्यासाठी सुटली तर मग कार्यकर्ते जे शिवसेनेचे आहेत ते त्यांचं काम करायला इच्छुक आहेत का? नाही, कार्यकर्ते कसं येतं, आता गेली 1.5-2 वर्ष झाले कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, आणि त्यांना पूर्णपणे माहिती आहे की यावेळेस शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असा सामना होणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्याची मानसिकता पूर्ण झालेली आहे. आता त्यांना परत कसं आणायचं आमच्या समोरचा प्रश्न आहे ना. सैन्य असं सैऱ्यावर होऊन जाईल ना जर अर्ध्यावर सोडलं तर. त्यामुळे आता ही लोकसभा तुम्हाला लढवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे हे उद्धव साहेबांशी बोलल्यानंतर सांगेल मी. निश्चितच उद्धव साहेबांशी बोलल्यानंतर पुढचा निर्णय घेईल, मात्र मैत्रीपूर्ण लढत ही झाली पाहिजे अशी भावना अर्जुन खोतकरची, त्यामुळे एकेकडून त्यांनी अपक्ष लढण्याचे पूर्ण संकेत हे दिलेले. त्यावर आता शिवसेना काय भूमिका घेईल तेच बघण्यासारखं असणार आहे. अमित फुटाणे, ETV भारत, औरंगाबाद.